वर्षपूर्तीच्या मुहूर्तावरती राज्य सरकारने दारू विक्रेत्यांना भेट दिली आहे। राज्यातील 2016 सालापासून बंद असलेली 1500 दारूची दुकाने पुन्हा सुरू होणार आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या आंतरनिर्बंधांमुळे राज्यातील जवळपास 2200 दारूची दुकाने ही आतापर्यंत बंद होती। न्यायालयाने यात काही शिथिलता दिली होती, त्यानंतर राज्य सरकारने देखील काही नियमावली तयार केल्या आहेत। या नियमावलीचा फायदा राज्यातील 1500 ते 2200 दारूच्या दुकानांना होणार आहे। दीपक भातुसे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। दीपक, कोणकोणत्या भागातली ही दारूची दुकाने आता सुरू होतील? प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला होता की जे प्रमुख महामार्ग आहेत त्याच्या 500 मीटर पर्यंत दारूची दुकानं नसावी, आणि त्यानंतर राज्यातील जवळपास 2200 दारूची दुकानं बंद झाली होती। काही कालावधीने सर्वोच्च न्यायालयाने हेच आंतरनिर्बंध जे आहेत ते शिथिल केले होते, आणि सर्वोच्च न्यायालयाने आंतरनिर्बंध शिथिल केल्यानंतर राज्य सरकारने आता नियमावली तयार केलेली आहे। त्यानुसार MMRDA असेल, PMRDA असेल, त्याचबरोबर नाशिक जे परिक्षेत्र आहे, नागपूर परिक्षेत्र आहे, तिथली दारूची दुकानं सुरू होणार आहेत, त्यांना आता परवानगी असेल। त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये 1500 लोकवस्ती असलेल्या गावांमध्ये सुद्धा दारूची दुकानं जी बंद आहेत ती सुरू होतील। महापालिका आधीपासून पूर्वी 3 किलोमीटरची अट होती, 3 किलोमीटरच्या आतमध्ये दारूची दुकानांना परवानगी होती, मात्र आता ही अट वाढवण्यात आलेली आहे। आणि महानगरपालिकेपासून 5 किलोमीटरच्या आतपर्यंत आता दारूची दुकानं सुरू असणार आहेत। नगरपालिकांसाठी ही अट पूर्वी 1 किलोमीटर होती, ती आता 3 किलोमीटर करण्यात आलेली आहे। त्यामुळे या हद्दीमधली जी दारूची दुकानं 2016 पासून बंद होती, त्यांची लायसन्स जी आहे ती रिन्यू होत नव्हती। आता राज्य सरकारने ही नवीन नियमावली केल्यामुळे या दारूच्या दुकानदारांना आपली लायसन्स रिन्यू करता येणार आहेत। त्यामुळे 2200 पैकी 1500 दुकानं या नियमात बसतायत, आणि ती 1500 दुकानं जी आहेत ती लायसन्स रिन्यू झाल्यानंतर सुरू होतील। प्रामुख्याने सरकारने कारण दिले की महसूल वाढवायचा आहे, 31 डिसेंबरच्या आधीच ही दुकानं आता सुरू होतील दारूची, असं दिसतंय। दीपक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।